हिंगोली विधानसभेच्या जागेवरून राष्ट्र काँग्रेस तसेच शिवसेनेसोबत मोठी रस्सीखेच होती, त्याला कुठेतरी पूर्णविराम मिळाला आहे आणि हिंगोली जागेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने दावा केलेला आहे. रुपालीताई पाटील ज्या शिवसेनेच्या आपल्या उमेदवार आहेत ते आपल्यासोबत आहेत. ताई, तुमचं न्यूज एस्टेट महाराष्ट्रमध्ये स्वागत आहे. एक महिलाला तुम्हाला उमेदवारी मिळाली, महिला म्हणून तुमची काय प्रतिक्रिया राहणार आहे? सर्वप्रथम धन्यवाद. आणि विशेष म्हणजे उद्धव साहेबांनी जो माझ्यावर जो विश्वास टाकला आहे आणि विश्वास टाकून जी मला उमेदवारी दिलेली आहे एक महिला म्हणून, मी निश्चितच मी त्यांच्या मनापासून आभार मानते. महाविकास आघाडीचेही मी मनापासून आभार मानते. आणि सर्वांच्या सहमतीनं आज मला ही उमेदवारी मिळालेली आहे आणि ह्या मिळालेल्या संधीचं मला मी सोनं करून दाखवेल. आणि अनेक इथे जे प्रलंबित प्रश्न आहेत, समस्या आहेत ह्या विधानसभा सर्कलमधल्या, त्या सोडवण्याचा सर्वतोपरी मी प्रयत्न करत आहे. एक महिला जशी कुटुंब एक ताकदीनं सांभाळू शकते, सगळ्याच्या अडीअडचणी तेवढ्या ताकदीनं ती पेलवू शकते, सांभाळू शकते, तसेच विधानसभा सर्कलमध्ये एक कुटुंब म्हणूनच मी सगळ्यांना सामोरे जाणार आहे. प्रत्येकाच्या अडीअडचणी समजून घेऊन तो सोडवण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करत राहणार आहे. जसं की आपल्याला माहिती आहे